त्या गार्डनमध्ये अजित पवार आणि पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. पण सत्तेची मस्ती खूप वाईट असते आणि त्या मस्तीच्या जोरावरती या नेतृत्वाने तिथं पाण्याच्या टाक्या आईच्या देवींच्या नावाचं गार्डन आहे. इतकं मोठं त्यांचं देशभर काम आहे आणि तुम्ही टाक्या कशासाठी बांधताय? ऐकलं नाही. अपमान केला त्यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा पाण्याच्या टाक्या गार्डनमध्ये बांधून. बारामतीच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. कळलं का नाही तुम्हाला? कुणा कुणाला कळलंय? घरी सांगितलं का? आईला, वडिलांना, आजोबाला सांगितलं का? बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव पवारांनी दिलं असतं का? दिलं असतं का? एवढं तर कळतंय का आपल्याला? नसतं दिलं मी. त्याला तिथे एक गार्डन आहे, अहिल्या गार्डन. मागच्या 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या गार्डनमध्ये अजित पवार आणि पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. पाण्याच्या टाक्या, इतकं उत्कृष्ट गार्डन अख्ख्या बारामतीमध्ये एकच. आता गार्डनमध्ये तुम्ही पाण्याच्या टाक्या बांधता का? बघितलंय कधी तुम्ही? आपण गावातली पाण्याची टाकी कुठं बांधतो? कुठं? एका बाजूला जी अडगळीतली जागा आहे, जी वापरातली जागा आहे, अशा ठिकाणी आपण पाण्याच्या टाक्या बांधतो. पण सत्तेची मस्ती खूप वाईट असते आणि त्या मस्तीच्या जोरावरती या नेतृत्वाने तिथं पाण्याच्या टाक्या बांधल्या. बाजूला 24 एकरचा प्लॉट मोकळा आहे. आम्ही आंदोलन पण केलं, मी स्वतः गेलो तिथे. तुम्हाला युट्यूबला सर्च केलं तर ते मिळेल तुम्हाला. 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यांना म्हणलं, अरे इथे टाक्या बांधू नका तुम्ही, तुम्ही टाक्या बाजूला बांधा. हे अहिल्या देवींच्या नावाचं गार्डन आहे. इतकं मोठं त्यांचं देशभर काम आहे आणि तुम्ही टाक्या कशासाठी बांधताय? त्यांनी ऐकलं नाही. तिथं पाण्याच्या टाक्या आता तुम्हाला दिसतील त्या गार्डनमध्ये. अपमान केला त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पाण्याच्या टाक्या गार्डनमध्ये बांधून. लोकांच्या भावना दुखावल्या. आज आपलं सरकार आलं, आपल्या सरकारनं बारामतीतलं सगळ्यात मोठं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या विद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन अहिल्यादेवींचा सन्मान करण्याचं फार मोठं काम केलं. आणि म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये आपण या कॉलेजचं नाव देण्याचा मोठा कार्यक्रम घेणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.